दरम्यान यानंतर आपण चंद्रपूरमध्ये जाऊयात. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तिकडचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत. मात्र मोहन भागवत बोलत आहेत, थेट जाऊयात. मोहन भागवत यांनी आपल्या मतदालक मोहन भागवत संघाचे प्रमुख असलेले मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. नागपूरमधली थेट दृश्य आपण बघू शकतो. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू झालं आहे आणि यामध्ये मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एक संघाचा प्रभाव नागपूरवर आहे असं म्हटलं जातं आणि त्याच नागपूरमधून सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्याची थेट दृश्य आपण बघितली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही तर आपलं बोट दाखवून मतदान केल्यानंतर आपण आपला हक्क बजावल्याचं सांगितलेलं आहे. दुसरीकडे ही दृश्य आपण बघू शकतोय. सकाळी सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून येते कारण विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात मुख्यतः महाराष्ट्रातील या लढती आहेत. पूर्व विदर्भातील हे जे मतदारसंघ आहे तिथं मतदान होणार आहे आणि या ठिकाणी अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए. और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया. धन्यवाद. मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे. मतदानाने येत्या 5 वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. 100% मतदार मतदानात आले पाहिजे. म्हणून आज पहिलं काम जे मी केलं उठल्यावर ते मी मतदान केलं. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे हा आपला अधिकार आहे असं मोहन भागवत म्हणताना दिसतात. त्यांनी स्वतः मतदान केलेलं आहे नागपूरमधून आणि त्यानंतर इतरांनीही मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. आणि यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांच्याकडे. चंद्रपूरमधून ते आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत. चंद्रपूरच्या ठिकाणी आज मतदानाला सुरुवात होतीये आणि इथून थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसच्या उमेदवार आहेत इथं धानोरकर, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उतरलेले आहेत. थेट आपण जाऊयात अनिल ठाकरे यांच्याकडे. अनिल, काय सांगाल, चंद्रपूर या ठिकाणी आपण प्रचार बघितलेला होता, प्रचाराचा धुरळा उडालेला होता, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, खालच्या पातळीवर सुद्धा टीका झाली होती, त्या चंद्रपुरात आज मतदान होत आहे, कसं चित्र दिसतंय तुम्हाला? सकाळपासूनच मतदानाला उत्साहाच्या वातावरणामध्ये इथे सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच नागरिकांची देखील खूप रीक देखील पाहायला मिळत आहे कारण की चंद्रपूरचा पारा हा 42 पुढे असल्यामुळे जेवढ्या सकाळी जो मतदान आहे तो किती लवकर करता येईल या दृष्टिकोनातून नागरिक आहे ते घराच्या बाहेर पडते आहे. तर दुसरीकडे जे आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये हे संपूर्ण लोकसभा जे आहे चित्र पुढे आलेलं आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे लोकशाही वाचवण्यासाठी हा संपूर्ण प्रचार झालेला होता. इथं देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी जी आहे यांची देखील पहिल्या प्रचारित सभा ही चंद्रपूर इथे झाली होती आणि ते सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी झाले. तर दुसरीकडे काँग्रेससाठी कन्हैयाकुमार आणि प्रदेश अध्यक्ष सोडले तर दुसरे कुठलेही मोठे नेते इथे प्रचारासाठी आलेले नाही. त्यामुळे इथे आरोप खालीच जास्तीत जास्त हा काळ ओलोटला गेलेला आहे. जवळपास 18 दिवस जे आहे ते याच याच्यामध्ये पुढे निघाले आहे. तर दुसरीकडे दिवस म्हणजे शहराचा जो पारा आहे किंवा जिल्ह्याचा जो पारा आहे तो 40 पुढे असल्यामुळे नागरिकांना किंवा पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना खूप कसरत करावी लागली कारण की सायंकाळच्या वेळेस जास्तीत जास्त सभा जे आहे ते सायंकाळच्या दरम्यान झाले आहे. त्यामुळे फेस टू फेस भेटण्याचे दोनही उमेदवारांनी प्रयत्न केलेले आहे. खरा निश्चितच. यानंतर आपण थेट जाऊयात गडचिरोलीमध्ये. मनोज ताजने हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. अनिल, तिथलेही अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर ही दृश्य मोहन भागवत यांची आपल्याकडे येत आहेत. याच्यामध्ये ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले होते तेव्हाचे ही दृश्य आपल्याकडे येत आहेत. पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे, मतदानाला सुरुवात झालेली आहे.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.